नमस्कार मंडळी, मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या YouTube चॅनल वरती, ज्याचं नाव आहे SMJ रायडर्स। व्हिडिओ सुरू करण्याचं एक छान कारण आहे की उद्यापासून गणपती बाप्पा येणार आहेत आपल्याकडे, आणि आपली सिरीज ह्या वर्षी होणार आहे। म्हणजे लाईक एक दोन एपिसोड किंवा तीन एपिसोड मे बी होऊ शकतात। काय धमाल मस्ती मजा होणार आहे ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि आज घरामध्ये ॲक्च्युली कोणी नाही आहे, सो उद्या सगळे आपले पाहुणे येणार आहेत आणि उद्या सगळी धमाल मस्ती काय काय होणार आहे, सगळे लहान मुलं आणि सगळी आमची फॅमिली वगैरे जमा होणार आहे। सो खूप उत्साह असणार आहे आणि फेस्टिव्ह सीझन टाईप असं क्रिएट होतं ह्या टायमामध्ये। सो लेट्स सी आपली सिरीज ही कशी होते आणि गणपती बाप्पा आल्याच्या नंतर आपण काय काय छान छान पदार्थ बनवतो, छान छान मोदक बनवतो। यावेळेस मी कंडेन्स मिल्कचे मोदक बनवणार आहे। सो ते खूप इझी असतात आणि कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आणि कमी टाईमामध्ये बनतात। सो ते कसे बनवायचे त्याचीसुद्धा रेसिपी मी टाकणार आहे। लेट्स सी आपले सगळे लहान मुलं जे आहेत, म्हणजे लाईक सगळी आपली चिल्लर पार्टी जी आहे, त्यांचे मस्त मस्त धमाल परफॉर्मन्स होणार आहेत। सो बघूया आपण ही सिरीज कशी होते आणि आपला बाप्पा किंवा आमचा बाप्पा ह्या सिरीजमध्ये आपल्याला किती मजा येते, किती मस्ती आपण करणार आहोत हे सगळं आपण बघणार आहोत। आणि जसं तुम्ही इथे बघता की ह्यावेळेस आम्ही एवढं डेकोरेशन केलेलं नाही आहे, म्हणजे छोटंसं साधं सिम्पल डेकोरेशन असणार आहे। आणि हे डेकोरेशन तुम्ही पाठी बघताय, ह्या माळा वगैरे फुलांच्या लावलेल्या आहेत। मी एक मिनिट दाखवते तुम्हाला। जसं तुम्ही इथे बघताय या अशा माळा लावलेल्या आहेत आणि इथे आपण गणपतीसाठी टेबल ठेवणार आहोत। या टेबलवरती गणपती बाप्पा बसणार आहेत आणि इथे ह्या साईडला आमच्या गौरी असतात, म्हणजे दोन गौरी असतात आमच्याकडे। सो इथे दोन गौरींसाठी हा प्लेस ठेवलेला आहे। हा रिकामा ही रिकामी जागा आहे, इथे आपण गौरी स्थापना करणार आहोत आणि इथे आपण गणपतीची स्थापना करणार आहोत। सो जास्त डेकोरेशन नाही आहे कारण यावेळेस आम्हाला जास्त टाइम मिळाला नाही गणपतीचं सामान किंवा डेकोरेशनचं सामान आणण्यासाठी। सो इथे तुम्ही बघू शकता, इथे गणपती बाप्पा मोरया हेवालं असं लावलेलं आहे आणि लाईट्स वगैरे सगळ्या काढून ठेवल्या आहेत। बघूया कसं डेकोरेशन होतं, किती छान गणपती बाप्पा दिसणार आहेत। जसं ॲज ऑलवेज गणपती बाप्पा कोणत्याही रूपामध्ये खूपच छान दिसतात। नमस्कार मंडळी, आज दिवस दुसरा आहे, म्हणजे लाईक आजचाच दिवस जो आहे ज्या दिवशी गणपती बाप्पा येणार आहेत। थोड्याच वेळामध्ये आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा येतील। सगळी धावपळ वगैरे सुरू आहे, जेवणाची तयारी, मोदकांची तयारी आणि गणपती बाप्पा येणार आहेत त्याची एक्साइटमेंट, मुलांची एक्साइटमेंट, भरपूर काही गोष्टी आहेत। कॅप्चर करण्याची मी खूप ट्राय करेन, बिकॉज मी जास्त करून बिझी असेल। सो मी सुद्धा बिझी असेल, मनोज सुद्धा बिझी असेल। सो सगळे व्हिडिओज जे आहेत ते मे बी लहान मुलंच कॅप्चर करतील। सो छोटे छोटे मुमेंट्स जे आहेत ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आणि होपफुली तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल। आता आपण जाऊया लगेचच, मी पटकन तयारी करते आणि सगळेजण तयार होऊन आम्ही गणपती बाप्पा आणायला जातोय। सो बघूया आपण सगळेजण जाऊया। आपले सगळे माणसं आलेले आहेत, म्हणजे आपले सगळे फॅमिली मेंबर्स आलेले आहेत। लेडीज सगळे तयारी करून आम्ही खाली निघू आणि त्यावेळेस काय काय मजा येणार आहे मी तुम्हाला दाखवेन। सो बघत रहा, थँक्यू, बाय बाय। इथे चालू आहे पुऱ्यांची तयारी, पुऱ्या होतात इथे मस्त पैकी। तुम्ही बघताय इथे बटाट्याची भाजी झालेली आहे, डाळ झालेली आहे।
गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिंतामणी. पाणी होतं ते पाणी दे थोडं तिकडे थोडं तिकडे पाणी त्या बाजूला त्या साईड तिकडे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढे येतो पुढे येतो गणपती बाप्पा मोर्या गार्डन नारळ खूप पतला तू युटर्न घेऊन गेला तिथे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मंदिर मामा की जय गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मंगल मूर्ती पुढे काय पण ते ठेवता येईल. हा नैवेद्य वगैरे ठेवायला बरोबर. हो नैवेद्य.